माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मागच्या काही दिवसांपासून ईडीचा ससेमिरा सुरू आहे. मागच्या महिन्यात पहिल्यांदा त्यांच्या घरासह मुलांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली. दरम्यान मागच्या 15 दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेसह मुश्रीफांचा हमीदवाडा येथे असणारा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर छापेमारी करण्यात आली. दरम्यान ईडीकडून पुन्हा जिल्हा बँकेच्या 3 माजी संचालकांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेली ईडीची चौकशी आता कोल्हापूर जिल्हा बँकेच्या 3 माजी संचालकांच्या चौकशीपर्यंत येऊन पोहोचली आहे. सध्या मुश्रीफांच्या जवळ असलेल्या 3 माजी संचालकांची चौकशी सुरू आहे. पुढच्या काळात इतरही 3 माजी संचालकांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. आप्पासाहेब नलावडे कारखान्याला कर्जवाटप प्रकरणी ही चौकशी होत असल्याचे बोलले जात आहे. हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपातून ही चौकशी होत आहे.